गोष्ट तुम्ही करायला हवी गुठा आणि चमका एक परिपूर्ण जीवन म्हणून कारण जेव्हा तुमचं अगदी सुंदर चाललेलं असेल तेव्हा तुम्ही तेच जे गरजेचं आहे मग तुम्ही विचारणार नाही मी सकाळी उठून कशाने प्रेरित हो। तुम्ही एक प्रेरित व्यक्ती असता कामा नये साधारणपणे जेव्हा आपण म्हणतो कोणी प्रेरित आहे याचा अर्थ त्यांचा एक अजेंडा असतो स्वतःचा जीवनाचा असा काही अजेंडा नसतो हे तुमच्यावर एक परिपूर्ण जीवन होणं एक नागतोडा प्रयत्न करतोय परिपूर्ण नागतोडा होण्याचा गांडूळ प्रयत्न करतोय परिपूर्ण गांडूळ होण्याचा एक पक्षी परिपूर्ण पक्षी होऊ पाहतोय एक झाड परिपूर्ण झाड होऊ पाहतोय मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे परिपूर्ण मनुष्य होण्याचा हेच आपलं काम आहे पण प्रत्येकानं सुरुवात केली स्वतःचा अजेंडा तयार करायला आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी करू लागले नाही नाही तुम्ही जीवनाचा फक्त एक तुकडा आहात स्वतःला इतकं सिरियसली घेऊ नका कारण तुमच्या आणि माझ्या आधी अगणित लोक आले नाही गेले हो की नाही कुठे ते, ते सगळे लोक तुम्हाला वाटत ते सगळे मूर्ख होते का ते सगळे मूर्ख होते आणि ते मेले असं आहे का नाही ते सुद्धा तुमच्यासारखे होते कदाचित ते सुद्धा अधिकारी होते कदाचित ते राजे होते तुमच्यापेक्षा जास्त सगळ्या प्रकारच्या गोष्टी ते सगळे आता छान प्रकारची माती झाली हे सुद्धा सुपीक माती होईल एक दिवस फक्त थोडा वेळ लागेल लाईफ इज अ जीवन म्हणजे एक छोटी ठिणगी आहे तुमच्या मुलाचं वय काय सर पंचवीस तर सत्तावीस वर्षांपूर्वी तो कुठे होता सर जर कोणी इथं नसलं तर आपण म्हणतो तो मृत आहे असं आहे की नाही सत्तावीस वर्षांपूर्वी तो मृत होता आपण त्याला शंभर वर्ष देऊ ऐंशी वर्षानंतर तो पुन्हा मृत असेल हुँ? हो की नाही तर सत्तावीस वर्षांपूर्वी किती काळ तो मृत होता सर दीर्घ काळासाठी so, तर पंच्याऐंशी वर्षानंतर किंवा ऐंशी वर्षानंतर किती काळ तो मृत असेल अगदी दीर्घ काळासाठी so, the... तर आपण सगळे मृत असू फार दीर्घ काळासाठी आपण जिवंत आहोत अगदी अल्प काळासाठी हो ना अगदी अल्प काळासाठी आपण फार दीर्घ काळासाठी मृत असू तुम्ही याकडे या दृष्टिकोनातून पाहायला हवं किती काळासाठी तुम्ही मृत असाल तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणून असं म्हणूया दहा हजार वर्षांसाठी आपण मृत असू किंवा एक लाख वर्षांसाठी आपण मृत आहे किंवा दहा लाख वर्षांसाठी त्या तुलनेत किती काळासाठी तुम्ही जिवंत आहात अगदीच किंचित काळासाठी ज्याला तुम्ही जीवन असं म्हणता ती अगदी छोटी ठिणगी आहे एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे उठून चमकायचंय एक परिपूर्ण जीवन म्हणून जर काही गरजेचं असेल आपल्या भोवती तर आपण ते करू स्वाभाविकपणे कारण जेव्हा तुमचं अगदी चांगलं चाललेलं असेल तेव्हा तुम्ही जे तुम गरजेचं आहे ते कराल असं की नाही जेव्हा तुम्ही दुःखी वैतागलेले असाल तेव्हा तुम्हाला प्रेरणा हवी असते हो ना मला सांगा जेव्हा तुम्ही खूप खुश असता तेव्हा स्वतःकडे पाहिले का तुम्ही किती छान आणि मस्त असता तुम्ही तुम्ही कुणासाठीही काहीही करण्यासाठी तयार असता टोक्यावर उभं राहाल गरज पडली तर हो की नाही जेव्हा तुम्ही थोडे वैतागलेले असता किती अवघड असत ते तर तुमच्या मुलांना कशाबद्दल प्रेरित व्हायला शिकवू नका हा सगळा फालतूपणा जो ये पश्चिमेकडून येतोय ती सगळी फालतू सेल्फ हेल्प पुस्तकं स्वतःला प्रेरित करा आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही देवावर विश्वास ठेवला आणि जगाचा इतका नाश केला आता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तर तुम्ही काय काय कराल <laughs> <laughs> हा सगळा फालतूपणा येतोय ये पश्चिमेकडून तुम्ही प्रेरित असण्याची गरज नाही तुम्ही फक्त एवढंच पाहायचंय की आता सध्या कसं हे जिवंत होईल शक्य तेवढा उच्च पातळीपर्यंत जर ते पूर्णपणे जिवंत असेल तर ते सगळं काही करेल जे का? ते करू शकतं नाही का जे ते करू शकत नाही तसंही ते करणारच नाही जर तुम्ही पक्षी पाहिला सकाळच्या वेळेला इथं पक्षी आहेत बरं का तुम्ही कुठून आलात सर दिल्ली तामिळनाडू चेन्नई चेन्नईत कदाचित कोणतेच पक्षी नसतील कावळ्याशिवाय तर इथं जर तुम्ही एक पक्षी पाहिला छोटा पक्षी सकाळी सकाळी तो ते सगळं काही करतोय जे तो करू शकतो नाही का हॅलो सगळं काही जे तो करू शकतो तो काही सोडणार नाही एवढंच तुम्ही केलं पाहिजे सगळं काही जे तुम्ही करू शकता जे तुम्ही करू शकत नाही त्याची काही हरकत नाही एक अळी ते करू शकत नाही जे एक पक्षी करतो एक पक्षी ते करू शकत नाही जे एक हत्ती करतो एक हत्ती ते करू शकत नाही जे आपण करतो हो की नाही पण आपण ते केलं पाहिजे जे आपण करू शकतो जे आपण करू शकत नाही त्यांना काही फरक पडत नाही जे आपण करू शकतो ते झालंच पाहिजे यासाठी एवढंच गरजेचं आहे की तुम्ही समजून घेतलं पाहिजे जीवन म्हणजे अगदी छोटी ठिणगी आहे फक्त पुप पुप आणि संपलं हो की नाही तुम्हाला काही कळाच्या आधीच तुम्ही गेलेले असाल जर तुम्ही दुःखी नसाल तर दुःखी लोकांचं आयुष्य लांब लचक असतं फक्त त्यांनाच आयुष्य लांबलचक वाटत जर तुम्ही अगदी आनंदी असाल तुफ आणि ते संपलेलं असेल काय घडतं हे कळायच्या आधीच तुम्ही पाहिलं का एका ठराविक दिवशी तुम्ही खूप खुश आहात चोवीस तास असेच निघून जातात थोडे दुःखी चोवीस तास दहा हजार वर्षांसारखे वाटतात हो की नाही तर वेळेचा सा अनुभव सगळ्यांसाठी वेगवेगळा असतो पण जर तुम्ही तुलना केली कि किती काळासाठी तुम्ही मृत असाल तुम्ही मृत असाल लाखो वर्षांसाठी तुम्ही जिवंत आहात अगदीच थोड्या वेळासाठी या वेळेत प्रेरित होऊ नका ना कशा नाही तुम्हाला फक्त एवढं करायचंय की तुम्ही परिपूर्ण जीवन झालं पाहिजे पंचवीस वर्षांचा मुलगा त्यानं प्रेरित मनुष्य होता कामा नये तो फक्त एक विस्फोट असला पाहिजे जीवनाचा मग तो विचारणार नाही की कसं मी सकाळी उठल्यावर प्रेरित होऊ कशाला पाहिजे तुम्हाला प्रेरणा गरजच नाही जर तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही बेडमधून उडी माराल नाही का पण सध्या ज्या प्रकारे आपण खातो आपण श्वास घेतो ज्या पद्धतीनं आपण गोष्टी करतो आणि मादक पदार्थ आणि सगळं काही साधारणपणे शरीराला मरायचंय त्याला जिवंत राहायचंच नाहीये लोक बरं का हे सगळं पश्चिमेकडून आहे लोकांनी अशी संस्कृती निर्माण केली आहे काय म्हणतात त्याला थँक गॉड इट्स फ्रायडे तिथली आकडेवारी सांगते की सत्तर टक्के अमेरिकन लोक त्यांच्या नोकरीचा द्वेष करतात नावड नव्हे द्वेष पाच दिवस तुम्ही असं काही करता ज्याचा तुम्हाला द्वेष आहे मला माहित नाही कसं तुम्ही शनिवार रविवार आनंदात घालवत असाल वीकेंडला फक्त एवढंच होत की तुम्ही नशेत असता एकतर दारू किंवा ड्रग्ज किंवा तुम्ही कसल्या तरी भोगविलासत असता त्या पलीकडे कोणताही मोठा आनंद घडत नाहीये ठीक आहे हो की नाही सत्तर टक्के लोक त्यांच्या नोकरीचा द्वेष करतात असं कसं जगता तुम्ही मुळात अशा गोष्टी तुम्ही करताच का ज्याचा तर मग द्वेष आहे जर तुम्ही जे करताय त्यावर तुमचं प्रेम नसेल तर तुम्ही ते करू नये नेहमीच इतर कोणीतरी करेल ते हॅलो एक व्यक्ती माझ्याकडे आली ते एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे मुख्य आहेत ग्लोबल सीईओ ते एकदम तणावाच्या स्थितीत येतात आणि सद्गुरु मला आता सहन होत नाही ते माझ्यावर इतका दबाव टाकताय दररोज मला आता हे सहन होत नाही मग मी त्यांच्याकडे पाहिलं हात वर करून म्हणालो तुमची नोकरी जावो ओ सद्गुरु सद्गुरु तुम्ही हे काय म्हणत मी म्हणालो अरे तुम्हाला इतका त्रास होतोय मग काय अर्थ आहे निदान नोकरी गेल्यावर तुम्ही बीचवर आरामात फिरू शकाल कदाचित दुसरं कोणीही नोकरी तुमच्यापेक्षा जास्त आनंदानं करेल तुम्हाला वाटतं तुम्ही ग्रह फिरवता की काय हॅलो काय त्रास आहे तुम्ही ग्रह फिरवताय की काय का, का तुम्ही ढकलता तो सूर्याभोवती सगळं काही फ्री आहे नाही का हॅलो सगळं काही फ्री आहे तुम्हाला एवढंच करायचंय की एक परिपूर्ण जीवन व्हायचंय स्वतःला संकुचित करू नका अनेक कल्पनाने तत्वज्ञान विश्वास प्रणाली मूर्ख विचार आणि भावनांनी ज्यामुळे तुम्ही संकुचित होता आणि तुम्ही आहात त्यापेक्षा कमी होता नाही तुम्ही कधीच जे होऊ शकता त्यापेक्षा कमी असता कामा नाही नाही का तुम्ही इतर कुणासारखं होण्याची गरज नाही आणि तुम्ही कधीच होऊ शकत नाही कारण प्रत्येक जण वेगळं आहे पण तुम्ही कधीच जे होऊ शकता त्यापेक्षा कमी असता कामा नाही तर तुम्हाला प्रेरणेची गरज नाही यासाठी तुम्हाला गरज आहे जिवंतपणाची पंचवीसशी जर तुम्ही इतके जिवंत नसाल तर तुम्हाला गरज आहे थोडं पिळण्याची चेन्नई सहसा सकाळी लवकर जाग होत ते बेंगलुर सारखं नाही बेंगलुर सकाळी दहा वाजता उठत <laughs> चेन्नई जागं होत पाच वाजता सकाळी <laughs> तर तुमच्या मुलांना प्रेरित करू नका त्याची गरज नाही आहे तुम्हाला हे पाहायचंय की ते कसे आनंदी आणि जिवंत आहेत यानच त्यांचं शरीर आणि त्यांची बुद्धिमत्ता उत्तमरित्या काम करेल ओ मग ते फक्त आनंदी राहतील आणि मग काहीच करणार नाहीत का जरा मला सांगा जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्हाला आणखी काही करावं वाटतं की जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्हाला आणखी काही करावं असं वाटतं जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा काहीही करायला तयार असता जे गरजेचं आहे नाही का तुम्ही तुमचं जेवण तुमची झोप सोडायला तयार असता आणि जे काही गरजेचं आहे ते करता जेव्हा तुम्ही आनंदी असता नाही का जेव्हा तुम्ही दुःखी असता ओ किती अवघड असतं तुमच्याकडून काही करून घेणं हो की नाही तर एका पत्नीनं एक टेलिग्राम पाठवला तिच्या नवऱ्याला जो तीन महिन्याच्या ट्रेनिंगला गेला होता आयएस बर का तिने टेलिग्राम पाठवला चिंता करायला सुरु कर बाकीचं सगळं पत्रात कळवीन दिस कृपया स्वतः सोबत असं करू नका पंचवीसी तुम्ही चिंता करायला सुरुवात करा बाकीचं पाठोपाठ होईलच जर तुम्हाला तणाव भीती जाणवत असेल तर तुमची बुद्धिमत्ता तुमच्याच विरुद्ध काम करते जर तुम्ही हे समजून घेतलं की सगळे मानवी अनुभव आतूनच घडत तर कसं तुम्ही स्वतःला परिपूर्ण होण्यासाठी इंजिनियर करू शकणार नाही इनर इंजिनिअरिंग म्हणजे मुळात तुम्हाला अशा अवस्थेत आहे जिथं मनुष्य असण्याच्या सगळ्या सुविधा तुमच्यासाठी काम करते इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन आता उपलब्ध आहे अकरा भाषांमधून